चला सकाळ सकाळी आपला मळ्याकडचा राऊंड आपला चालू आहे. आलो मी मळ्याकडच्या बाजूला, तर रस्त्यावरच आहे, वड्यात आहे. आपल्या गावाच्या लगतच एक वडा जातो आहे. पाऊस भरपूर पडला आहे, वडा कच्च भरून गेला नाही पण बऱ्यापैकी पाणी आले. आणि इथं बघा, तर रात्री ज्याला भरपूर, तुम्हाला दाखवतो, रात्री ज्याला भरपूर असं पाणी होतं. आता कमी झालेलं आहे, आत्ता खरं पावसाळ्याला सुरुवात झाली असं वाटते. हे कडवळं आहे आपलं, पाणी चालू होतं पण आता पाऊस पडला, गोड पाणी झालं चांगलं. पाऊस चांगलाच झालेला आहे, रानं आपली तयार करून ठेवली आहेत. आता बघा, पाळी घालून तयार आहे आपलं रान. आता ह्याला ज्यावेळी वापसा येईल पेरण्याजोगं योग्य, त्यावेळी आता मका पेरायचे आहे मध्ये. तरी पण पेरायला आपल्याला 8 दिवस जातील. अजून 8 दिवसानंतर पेरण्या चालू होतील, मळ्यातली शेतातली कामं चालू होणार. हे आमचं मळ्याचा रस्ता, खूप अपडाऊन होते यायचं जायचं म्हटलं तर. आपल्या शेताजवळच कोरडा नदी आहे, त्याच्यावरती बांधार आहे, तिथनं आपली पाईपलाईन आहे. तिथून पाणी आले का आपण आता बघून. पावसानं सुरुवात चांगली केली आहे. हे पण आपलं रान आहे. पाऊस भरपूर मोठा झाला आहे पण पाणी असं रानातनं बाहेर निघेल असं झालेलं नाही, पूर्ण पाणी जिरलेलं आहे. जेवढं जिरेल तेवढं बरंच आहे, समाधानकारक पाऊस झाला आहे, मस्तच. मागच्या 2 वर्षाच्या पावसाच्या ह्याच्यात वर्षभर, म्हणजे जो पावसाळा असतो आपला, 2 वर्षात एवढा पाऊस पडलाच नाही की कोरड्याला नद्यांना पाणी येईल असं. पूर्ण पावसाळ्यात पाणी आलेलं नव्हतं नदीला, पण ह्यावेळेस पहिलाच पाऊस. रमरग नक्षत्र काल निघाले, काल म्हणजे आज पहाटेच निघालेलं आहे, आणि पहिल्याच पावसात भरपूर असं पाणी आलेलं आहे. हे बंधारा आहे आपला, बंधारा फुल्ल भरलेला आहे, म्हणजे ह्यावर्षी पाऊस काळ चांगलाच असणार आहे, मस्त एक नंबर. गेली 2 वर्ष तर दुष्काळाचं सावट होतं पूर्ण ह्याच्यात, पण यावर्षी सुरुवात तर दमदार केली. आता पुढं असाच पाऊस पडत जावा बस, बाकी काय नाही, मस्त. ह्या ठिकाणी आपली मोटर असते, पाईपलाईन आपली आहे. बघा ही मोठी पाईपलाईन दिसते, ती पाईपलाईन आपली पूर्ण आपल्या हिरीपर्यंत जाते, शेततळ्यापर्यंत जाते. पाणी किती लांब सरलेलं आहे. ओहो, चल असू. नमस्ते, मी अश्विनी, साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना भाजीला म्हटलं अख्खा मसूरच करावं, त्यासाठी ना कालच मी ग्रोसरीतून ना अख्खा मसूर आणले. खास करून अख्खा मसूर आम्हा सगळ्यांनाच आवडतो, आईंना जर सोडलं तर, कारण की आपल्या अण्णांना अख्खा मसूर खूप आवडायचं आणि अख्खा मसूरचं प्रमाण भरपूर असं होतं. आता साई परीला जर बोललं तर अख्खा मसूर खरंच खूप आवडतं, मला सुद्धा आवडतं. अख्खा मसूर असेल ना एक चपाती जास्त जाते बरं का सगळ्यांनाच, आणि भात आणि अख्खा मसूर खूप छान. तर इकडे चहा ठेवला मी मामांना, मामांची आंघोळ वगैरे झाली आहे, म्हटलं आधी
मामांना चहा देऊन यावं, मग कुकरलाच अख्खा मसूर लावावं. कारण की आज ना संध्याकाळी इतकं भयंकर पाऊस पडला होता का काय बोलू तुम्हाला. पण चपात्या मी चुलीवरतीच करणार आहे, म्हटलं आतमध्ये कुकर लावून घ्यावं, जसं की भात आणि अख्खा मसूर. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, कोण भिजवून करतं, कोण भाजून भिजवतं. पण मी डायरेक्टली स्वच्छ असं अख्खा मसूर आपलं धुवून आहे असं कुकरमध्ये लावते. कधी कधी टमाटर आणि कांदा शिजतानाच घालते, तर आपण ह्यावेळेस मी शिजतानाही घालणार, तेलामध्ये फोडणी टाकताना करणार आहे. तर माझी वहिनी सुद्धा ना अख्खा मसूर भिजवते, मगच अख्खा मसूर लावते. जसं की आपण छोले वटाणे भिजवतो परत कुकर लावतो तसं करायचं. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, तसं जरी केलं तर चालतं, असंही केलं तर चालतं. कुकर लावल्यानंतर आपलं चपातीचं पीठ वगैरे मळणं चालेल, कारण की जेव्हा कुकर होईल आणि आतलं किचनमधलं काम झालं की पटकन ना मला बाहेर चपात्या वगैरे बनवून घ्यायला येतं, आणि चपात्या झाले की बाकीची कामं करणं खूप सोपं पडतं. म्हटलं आधी कुकर लावले, कणिक मळून घेतले, कणिक भिजेपर्यंत आपल्या चपात्या वगैरे बनवून घ्यावं. असंही सकाळ सकाळी कोण काय जेवत नाही, आज नाश्ता वगैरे काही बनवलं नाही, कारण की आज मामांना जायचंय गावाला. जर सकाळी जर नाश्ता खाल्ला तर मामा म्हणाले की मला परत जेवण जाणार नाही, डायरेक्ट जेवण करून मामा सकाळी लवकरच 11 वाजता निघणार आहेत. तोपर्यंत आपली भिजलेली चूल आहे का, आई आपलं तापवून गरम करतात. जसं की तुम्हाला तुम्ही म्हणता तापवून गरम कसं काय, तर चूल पेटून थोडंसं गरम करायचं, जेणेकरून जाळ लावताना किंवा चपात्या भाजताना जास्तीच आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. काल आपण ग्रोसरी आणलेल्या शेंगदाणे आहेत का, चांगले 1.5 किलो शेंगदाणे आटले, थोडस ऊन पडले तोवर म्हटलं सगळा स्वयंपाक आवरले. जसं की चपाती फक्त अख्खा मसूर वगैरे बनवायचे, म्हटलं आज झणझणीत काहीतरी खावंच वाटेल. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या भाज्या संपून गेल्या, आठवड्याचा एकदाच आपण भाज्या भरतो आपल्या गावातनं. तर आज आहे शनिवार, म्हटलं आपल्या पिकलेल्या मिरच्या ठेवून तर काय करायचं, आणि थोडंसं नॉर्मल खरडा करूया. छान असं गार असं वातावरण आणि पाऊस पडल्यामुळं पक्ष्यांचं इतकं चिवचिवाट वाढलंय ना, भारी वाटते बरं का ते कानाला चिवचिवाट. आणि एवढी एवढीशी चिमणी बरं का आपल्या इथंच असते, भरपूर असं वरडते, छान वाटते. चला आपलं तवा पण गरम आहे, विशेष म्हणजे चूल इतकी ओली झार आहे तर आम्ही त्याचा पिच्चा सोडत नाही. एक तर आम्ही जळण थोडंसं जरी ऊन पडलं पटकन माझं आईचं काम काय, जळण वाळवून लगेच ठेवून देणे पत्र्यामध्ये, आणि असं वापरता येतं. चूल एक 10-15 मिनिटं आपलं गरम करायची आणि त्याच्यानंतर चूल व्यवस्थित छान पेटते. चला म्हणलं आता तव्यावरती तवा पण आपलं गरम आहे, मिरची वगैरे पूर्ण ना भाजून घेते. आणि मी ठेचा कसं करते ते सांगते, फक्त एवढंच की हिरवी मिरच्याच्या ठिकाणी लाल मिरची आहे. इतकंच की हिरवी मिरच्याच्या ठिकाणी प्रॉपर अशी लाल मिरची आहे. बघा कलर किती छान आलाय फ्रीजमध्ये गारव्यानं, आणि आत्ताच भाजलेले असे ताजे शेंगदाणे घेतले बरं का. आणि आपलं लसूण थोडंसं साल ठेवले मी, अगदी थोडंसं. आणि दुसरी गोष्ट, सोलून 2 दिवस झाले फ्रीजमध्ये होती ही लसूण आणि मीठ, बस इतकं साहित्य घालणार. आणि आधी हे फक्त मिरची तेवढं मी भाजून घेणार आहे, बाकीचं काय आणि मिक्सरमध्ये ठेचा बनवून घेणार आहे. फक्त आताच्या जेवणापुरतंच ना मी हे खरडा बनवते बरं का. आणि हा खरडा खूप छान दिसणार आहे, रंगीबिरंगी, थोडस हिरवा, थोडस लाल, आणि थोडस इथं बघू शकता नॉर्मल पिवळा, म्हणजे हे लाल होऊ लागले. तर रंगीबिरंगी आपला आज खरडा मी बनवणार आहे खाण्यासाठी. तर छान एक तडका भाजून घेतला का, अजिबात कच्चा पण आपण लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, जास्तीचं तिखट लागत नाही, मिरची तिखटच असते पण थोडंसं जी झणझण असते ना ती कमी होते. आणि थोडंसं जास्तीचं आपलं शेंगदाणं वापरायचं, कारण की आई मामा वगैरे खायला असतात जास्त तिखट. आता शेंगदाणे भाजलेले आहेत, आणखीन थोडंसं ॲड करणार आहे, तिखट नको आहे जास्तीचं. आणि मिरची बघा एकसारखी भाजून घेतले, आणि ह्याला आता मिक्सरमधून काढणार आहे. आपला खरडा झणझणीत तयार झाले असं वाटतंय की शेंगदाण्याची चटणीच बनली आहे, एक नंबर. आणि ह्या छोट्याशा आता ह्या डब्यामध्ये काढून घेणार. आणि इथं सई परीचं चाललंय चेस खेळणं. आणि खरं सांगू का, सई कुठून शिकले मला माहित नाही, बुद्धिबळ मला तर काही येत नाही, ह्यांना येते. आणि सईमुळं परी मला वाटतं 98% तरी येते ना ग सई, येते ना पण परी ना हरवत्या. आणि खरं सांगू का, म्हणजे घरात मोठ्या मोठी मुलगी जर हुशार असली ना, छोटे आपोआप प्युअर 100% हुशार होतात. परीच्या वयाच्या नुसार ना बऱ्याच गोष्टी तिला, सगळ्या गोष्टी जसं आपल्या मोठ्यांना माहिती असतं सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित असं कळतं. आणि इथं चाललंय जोगीचं चेस खेळणं. परला मी सांगितलेलं तुमची बॅगा वगैरे रिकाम करा, गेल्या वर्षीचे बॅगा वगैरे पूर्ण रिकाम वगैरे केले, बाहेर ठेवले, पण मी त्याला उद्या धुणार, सगळे कपडे एकदम वाळणार नाही, कारण की आज भरपूर असे कपडे धुतलेत जसं की 2 बेडवरचे बेडशीटा वगैरे, त्यामुळं एकदम वाळणं अशक्य. त्यानंतर चालू ते चेस खेळ. आणि ही सईपरीची लक्ष्मी आहे बरं का, ही अशीच आहे कुत्री, अजिबात पाळी वगैरे नाही आहे, पण आपण चपाती वगैरे घालतो म्हणून निवांत तिथं बसलेली असते दारात. आणि रहदारी चालू झाली सकाळ सकाळी, मामा आईच्या इथं चालले छान छान गप्पा.
मस्त। तर चला मला भाजी करायची आहे। अक्का मसूर करण्यासाठी तेल घेतलंय, जेवढं पाहिजे तेवढं तेल घालायचं आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर ना आज असा आपल्या बागेतला कढीपत्ता घातलाय आणि बारीक चिरलेला भरपूर असा कांदा आणि टमॅटो, जितकं कांदा टमॅटो जास्त घेतलं ना तितकं अक्का मसूर खूप छान लागतं बरं का। आणि त्याच्यामध्ये आपलं आलं लसूण आणि खोबरं ह्याची पेस्ट आहे आणि घरचा काळा मसाला, थोडंसं धनं पावडर, हळद आणि थोडंसं नॉर्मल कलर येण्यासाठी घरचं तांबडं तिखट टाकले आणि मीठ पाहिजे। आणि मीठ कधीही ग्रेव्हीमध्ये टाकायचं, खूप छान असं त्याला ना कलर येतो। आणि आपलं शिजलंय जो अख्खा मसूर आहे का ते घातले आणि थोडंसं अख्खा मसूर ना मी मिक्सरला फिरून घेतले, थोडंसं आपलं अख्खा मसूर मिळून येण्यासाठी। तर मला ना प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरायची सवय आहे, तर माझ्या माहेर सोलापूर आहे, माझ्या माहेरामध्ये जास्तीत जास्त शेंगदाण्याचं कूट प्रत्येक भाजीत आम्ही वापरतो। तर ऑप्शन आहे, तुम्ही जर ग्रेव्ही करून घालत असाल तर ग्रेव्ही सुद्धा करून घातलं तर चालतं। कुठे गेली सोनो? लांब आहे का? कुठे लपले? तर आज मामा चालले गावाला। बाळा पाया पडा आजोबाच्या, परी तर नाही म्हणते। सकाळचे वाजलेत 11। मोठं भात शिका रेल्वे चाललंय का एसटी ना? एसटी रेल्वे आहे ना 12:30 वाजता। एसटी ना फुकट एसटी माव गायड्या भारी रेल्वे ना। असं किती 50 रुपये झाले ते? 50 रुपये ना रेल्वेला? काय नाही आमच्या कसं आले गावात एसटी असते ते आता आम्हाला सांगोलवर न्याय जायला तशी सोय आहे का म्हणते मी? हाय फक्त हो मी म्हणते नाही त्या म्हणत्या फक्त स्टेशन वरन नाही का? हा तिथन नाही त्या वय मामा चालले 18 दिवसाच्या सुट्टीवर होते। मामा मामाची उन्हा सुट्टी संपली, मामाची उन्हा सुट्टी संपली आहे। मामांना पण थोडा ऐकायला कमी येत आहे आणि बहिणीचा चेहरा उतरला। 8 दिवस झाले का आज? हा आमच्या शनिवारच्या बाजार दिवशी आलता वय, बाजार असते आमचा बाजार। आमच्याकडचा पाऊस बघून चालले मामा, अजून त्यांच्या गावचा पाऊस बघायचा आहे। मामा सांगा की ओढा नदीला पाणी आलंय मोठ्या, पाऊस पडलाय का तिथं? आपल्या नदीला आमच्या मोठ्या नदीला, छोट्या नदीला, दोन्ही नदीला पाणी आलंय। एक पीक मक्का मिळत असेल हा पावसावर, पावसावर तर खेळ आहे सगळं। परी लपाछपी खेळायला ते सापडत नाही आता, थांबा बघू तिला हाक मारते बघू सापडते का। खाल्ली का घरचे? विकतची जांभळं कठीण असते, ती जाड असते। ए परू आजोबा चालले परू, पोर खेळायचे ना आता ताई ते। अग बाय 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 साळू माळू आले की शान पाळे अण्णांच्या पाया पडा। सकाळ सगळं दप्तर बिप्तर आवरून दिले, मला दप्तर धुवायला मदत केली आहे। आ पाया पडते की आजोबाच्या? नेहमी पडत्या। चा आले खेळायला नि खेळायचे ना आता ताई, वातावरण चांगलं आहे बाहेर। च्या दप्तरला उर नाही म्हणून तिकडं लांब अडकवली मी स्वच्छ धुवून, पोरींनी मला आज मदत केली हात हे धुवायला। दप्तर लपाछपी हा या या नीट राहावा झाला तेवढाच।
अंतकरणातलं ठिकाण या या मामा या पावसा पाण्याचा इथं इथं उभं राहा की एसटी येते इथं हा हो मामा म्हातारा माणूस नाही नाही मामा तुमचं मामाचं म्हणणं काय आहे एसटी वाला बघून उभा करते का नाही कारण की मामाला फुकट आहे फुकट गिरा घेत नाही एसटी फुकट्या म्हणणार कशाला उभा करा चला काय झालं फुकट आहे म्हणून मला की उभा करणार नाही म्हणा टाटा टाटा सगळ्या खेळायच्या नादात आहे चंप्या वातावरण एक नंबर वातावरण आहे सई परिचय दप्तर वाळतात का नाही काय जाणू तरी तर मी लांब टाकलंय म्हणजे हवेशीर थोडस वाळतेल तर दोघींच दोन ठिकाणी असं शेवटी मामा गेले गावा स्टँडवरच नेमकं स्टँडवरती ह्यांनी सोडताना भाऊंची शाळा सुटलेली होती भाऊ पण सांगोलला चालले होते आणि परत मामा परत आले आणि येताना भाऊने असं त्यांच्या बागेतील लिंबू आणलेले होते बरं का तर मामांना सोडायला आता भाऊ जाणार आहेत मामा परत एकदा घरी आलेले आहेत मामा इथे डबल टाटा पाऊस लवकरच चालू झाला 12:15 भरपूर असा मोठा पाऊस चालू आहे बरं बघू शकता पाणीच पाणी मामा भिजले का माहिती भरपूर असा पाऊस तर चालू झाला कपडे बऱ्यापैकी बरे सुकलेच जास्तीचं काय ओलं नाही म्हटलं पत्र्यात पत्र्यात आपले कपडे घालण्यापेक्षा आतमध्येच असं रस्सी बांधून मी आपले कपडे वाहत घातले काही कपडे बाहेर आहेत काही कपडे इथे आहेत तर बाहेर नीट करत होते गहू परत आतमध्ये आणले तर साधं गहू आणि खपली गहू असं मिक्स दळते त्यामुळे चपात्या पण मऊ होतात आणि लागलंच नाही तर गिरणी पण लावून घेतलंय आणि डायरेक्टना गिरणी पण लावून घेते आणि बाहेरचं साहित्य जसं की पाठ बाहेर गहू निवडणं चालू होतं पावसामुळं आत आणले आणि खपली गहू साधा गहू असं मिक्स दळते बरं का मी तर गिरणी लावले लागलेच म्हटलंय जेवायच्या अगोदर एक एक टर्न आपलं दळून घ्यावं म्हणजे पटपट पटपट आपली कामं आवरतात संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आज बाजार होता आणि जे आपलं गव्हाचं दळण होतं का ते सुद्धा काढून घेतलं आणि जे जे भाज्या अंडे होत्या का ते सगळं स्वच्छ कोरडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि जास्तीचं काय निवडणिवडूच्या भाज्या नव्हत्या फक्त कोथिंबीर आणि पालक निवडायचं राहिले कारण की त्याच्यावर भरपूर असं पाणी मारलेलं आणि पाऊस पण जबरदस्त दुपारी पडले मला वाटतं पावसात भिजलेलं असणार आहे बरं का आणि अति म्हणजे अति पाऊस झालाय दुपारी बरं का खूप म्हणजे खूप ते पूर्ण रान आहे का भरलेलं होतं तितकं पाणी आटून गेले आणखीनसुद्धा भरपूर असं आबळा आलं बघू शकता म्हटलं थोडंशा काय काय आपलं ना बिया लावावं जसं की दोडका भोपळा आणि थोडंसं पावटा घेतलं आहे तर इमात्या आलेल्या मगाशी आणि त्यांना वगैरे चहा वगैरे करून दिल्या आणि ते पण थोडेसे गप्पा मारून गेले आणि जो घनगापूरचा प्रसाद होता का थोडं फ्रीजमध्ये होता त्यांनासुद्धा तो दिला म्हणजे आता पटपटपट आपले बिया टोचावं आणि काय बिया आहे ना गेल्या वर्षी आपण जे पावटा वगैरे लावलं होतं का ते आतल्या बाजूनं आणि जे जे पडलं होतं का ते मनाने उगवले ते पण दाखवते तुम्हाला इथं मागच्या वर्षी ना इथं आंब्याच्या बुडात होता बरं का दोडका तर बी पाडून इथं आलंय तर मी ह्याला काल आळ केलं आणि लगेच पाऊस पण पडला ते एक बरं झालं आणि हे वेल मी इथंच ठेवणार आहे हो राजगिरा अजून थोडं मोठं झाल्यावर काढू अरे इथं लाव आणि तुम्हाला सांगते आई चेंडू आलाय नाही कुठे परीन लावलंय आता पाऊस पडेल तसा ना जे जे आपले बिया वगैरे पडलेले असतात का आता सगळं आहे ना आणि ना मी इथं बिया टाकलेल्या झेंडूच्या जिथे पाकड्या वाळलेल्या पण मी जास्तीच म्हणजे झाड वाढवणार नाही आता पाऊस एक झाड होत ना छोटस मग ते मी उपडून इथं लावलं व्हेरी गुड म्हणून चिटकले लवकर मी बिया टाकलेल्या तिथं मध्ये खाली आता तुम्हाला
भोपळ्याच एक लावते बर का, मळ्यात तर आपल्याला लावायचंच आहे. खाली येत होतो ना म्हणून ती जरा टेकन दिले. टेकन आणि पावटा तुम्ही म्हणता सगळं एकाच ठिकाणी, पण तारेवरती जात व्यवस्थित. आणि काल ना इथे एक दोडक्याचं मनाने उगवलेलं होतं, तर ते दोडक्याचं वेल इथे लावले, तर आपल्या पावसानं आता बरोबर चिटकले. त्याला काय करायची गरज नाही बघतो ना आता. हा आणि जे जे बिया पडलात का सगळ्या बिया उगवणार. आणि अघिता पावटा आलाय. होय सगळं पावटाच आले. दोडका लावू जास्तीत जास्त. परीच्या डब्याला दोडक्याची भाजी बनवायला हे सोनू. हा बघ तिथं पण दाखव की ताराच्या कडेला मोठा झालाय. हे दोडक्याच व्यापते का वेलवरती? दोडक्याच नाही आई, हि बकीम भोपळ्या चाले हे चाले नाही. हे सगळं ना हाडकल्याशिवाय अजिबात गवत पण काढता येणार नाही. हे सगळं एक दिवस ना गवत काढायला जाणार आहे. तोंडली पण आले, पण तोंडलीचं वेल गेल्या वर्षी. तर तोंडली ना कडूच्यावर तोडली होती माहितीये का तुला? हा तोंडली आली, तोडली आली म्हणून लढतो आम्ही. तोंडली ना त्या तोंडाची चवच घालवली. तिकडे उगवलं असेल जळणापाशी. तिथं पण दरवर्षी असते तीच की उगवलं असेल. आपण न लावताच येते ना तिथं. एकाच ठिकाणी चार चार लावते आणि सगळं क्लीन करायचंय. आणि हे काय म्हणते त्याला वापसा हडकल्याशिवाय पण हे पुरपायला येत नाही. किती किती गवत झाले एवढ्याशा पावसाने. मग राजगिरा पण आला पण असलं गवत लगेच तिकडे लावूया का? हा ह्या झाडावर एक घालू की कुठल्या? गुलमोहराच्या. इथं पण असंच झाड आहे का? येऊ कोणीतरी पाय दिले पाहिजे. थांबेला माती कर दगड दगड आहेत ना. तर इथं आलाय भोपळा मनाने, तर ह्या भोपळ्याला इथंच ठेवूया मग काय. तर इथं यायचं नाही आता बरं का उचुकाट्या. आता पावसाळा आता उन्हाळ्यासारखं. राजगिरीचा अजून 2 दिवस ठेवूया त्याला. उपचून भाजी करावी ते मस्त आलाय. एक पेंडी होती एक पेंडी. हा पाय नको तू राजगिरीवर. होय तर बरोबर एक पेंडी होते बर का राजगिरीची. बाहेर पण आलाय. बाहेर काढून घेऊ एक. आणि हे गवत पण इतकं झालं ना भरपूर. तर बसून 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 काढायचं. आवळा फुटला आहे आई. मी झेंडू टाकलेला आला आला बघ. अशी रोप असतात म्हणून आता हे आता उद्या परवा ना पाऊस संपला की माझं काम आता गवत काढायचं. आणि गवत काढल्याशिवाय पण कळणार नाही सोनू कुठले कुठले रोप आले. आता बघू शकतो झेंडू. आणि हे नको ना काढू परी. नको परी मी लावताना तिकडे लावलंय माझं कंपाऊंड. आणि इथं आलंय भोपळा मनानेच. तर इथं आलंय भोपळा मनानेच. तर इथली जागा क्लिअर करते म्हणजे आपल्याला लगेच ओळखायला येतं इथं आपल्या महत्वाचं रोप आहे. आणि पूर्ण चिखल असल्यामुळे ना अजिबात रोप काढता येत नाही. ओ किती वेळ साफ कर. 2 दिवसात येते येऊ दे की तिथं पाऊस. तरी उद्या पावसाचा राडा झाला. आपली शिक काय पण मोठी झाली. तिथपर्यंत आली. वाव किती छान आले. ह्याला कडीपत्त्यावर जाते खराब टमाटर असतं का नाही. टमाटरचे बी टाकलेले तर टमाटरचे पण रोपं आले. तर हे सगळं क्लीन करायचं. आणि हे चला तर टप्पट हे सगळ्या एवढ्या बिया लावून घेते जिथं जिथं आपल्याला लावायचं येतं. आणि हे सुद्धा आले मळ्यातून. संध्याकाळचे वाजेत बरोबर 5:30 बघू शकता. भरपूर असं आभाळ आले आणि मला वाटते 5 ते 6 मिनिटातच पाऊस पडायला चालू होईल बरं का. तर इतक्या बिया शिल्लक राहिलेत. आता हे लावायचं म्हणून लावते म्हणजे जे येईल ते येईल जे नाही. पण आपल्या जर वाटलं अडचण झाली त्यावेळेस मी काढून टाकेल ते रोपं. तर चला पटापट बिया लावून घेते. आणि इथेच आपल्या चॅनलचं ना मी एंड करणार आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा बरं का. आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत होता लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.